खानापूर मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार काय? 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचा मृत्यू झाल्यानं खानापूर मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार का याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या मृत्यूच्या धक्क्यानं अजूनही लोक सावरले नाहीत. त्यांची अचानक झालेली एक्झिट अवघ्या मतदारसंघाला धक्का देणारी होती. त्यांच्या मृत्यूनं खानापूर मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. सदर जागेसाठी निवडणूक होणार का याबाबत लोकांच्या मध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसोबत पोटनिवडणूक लागणार की काय याची लोकांच्या मध्ये उत्सुकता आहे. 2024 विधानसभा निवडणूकही अवघ्या 8 महिन्यांवर आली आहे. पोटनिवडणूक झालीच तर ती अवघ्या 8 महिन्यांसाठी आमदारकी असणार आहे. 8 महिन्यांसाठी निवडणुकीच्या मैदानात बाकी कोण उतरेल का? आमदारकीसाठी शड्डू ठोकून असणारे उमेदवार 8 महिन्यांसाठी मैदानात उतरतील का? करोडो रुपयांचा खर्च करतील का याबाबत साशंकता आहे. कडेगाव मतदारसंघात पतंगराव कदम यांच्या नंतर विश्वजित कदमांना बिनविरोध निवडून दिलं. खानापूर मतदारसंघात तसं घडणार नाही कारण आमदारकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. ब्रह्मानंद पडळकरांनी तर आमदार अनिल बाबर यांच्या रक्षा विसर्जनालाच टार्गेट 2024 असं स्टेटस टाकत मानसिकता स्पष्ट केली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणूक शक्य नाही. पण व्यावहारिक विचार करता 8 महिन्यांसाठी सगळी यंत्रणा कामाला लावणं, निवडणुकीसाठी करोडो रुपये खर्च करणं हे कुणालाही परवडणारं नाही. त्यामुळे पोटनिवडणूक लागली तर भावी आमदार व्हायला तयार असणारे उमेदवार 8 महिन्यांसाठी मैदानात उतरणार नाहीत. कदाचित कुठल्या तरी उमेदवार देतील किंवा बिनविरोध करून सहानुभूती घ्यायचा प्रयत्न करतील आणि 2024 निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावतील. आमदार बाबर यांच्या मृत्यूनं मतदारसंघातली राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. त्यांच्यासारखा तगडा आणि मातब्बर नेता मैदानात नसल्यानं अनेकांना बळ आला असणार आहे. आमदार बाबर यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कुणी कितीही ताकद लावा, 2034 पर्यंत कुणाला फाटी शिवून देणार नाही असं खुलं आव्हान सर्वांना दिलं होतं. त्यांची तेवढी ताकदही होती. त्यांचं काम, लोकसंपर्क, जिगरबाजपणा, लोकमनावरची पकड या गोष्टी प्रभावी होत्या. ते नेहमी लोकांच्यात होते. अवघ्या मतदारसंघात तेवढा लोकसंपर्क कुणाचाच नव्हता. त्यामुळे त्यांची ताकद मोठी होती. म्हणूनच त्यांना पराभूत करण्याच्या इराद्यानं सगळे एकवटले होते. पण काळानंच आमदार बाबर यांच्यावर घाला घातला. त्यांच्या मृत्यूनं राजकारणाची समीकरणं बदलून गेली आहेत. सुहास बाबर यांच्या मागे सहानुभूती असणार आहे. पोटनिवडणूक लागली तर सुहास बाबर यांचा मार्ग कठीण असणार नाही. पण 2024 विधानसभा निवडणुकीत मात्र विरोधक सर्व शक्तीनिशी लढतील यात शंका नाही.